यानंतर आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा। पवारांनी आमदारांना या संदर्भातले आदेश दिलेत। शिंदे सरकार 5 ते 6 महिने टिकेल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज ही जास्त आहे। शरद पवारांनी आमदारांना मार्गदर्शन करताना हे विधान केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निलेश, पवारांनी हे एक मोठं विधान केलंय। वृषाली, साधारणपणे 7 ते 8 या वेळेमध्ये राष्ट्रवादीचे जे सर्व आमदार आहेत त्यांच्यासोबत वाय व्ही चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं सर्व आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांना म्हटलेलं आहे की पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये हे सरकार कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी या संदर्भानं सर्व आमदारांना तयार राहावं। जरी आपण सध्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी प्रत्येकानं आपापल्या मतदारसंघामध्ये वेळ द्यावा, आत्तापासूनच या सर्व गोष्टींची तयारी करावी। कारण पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये जर सरकार कोसळलं तर पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीसाठी सर्वांना सामोरं जावं लागणार आहे। ज्या पद्धतीनं सध्या या सरकारमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते, खास करून जे बंडखोर आमदार आहेत यांना कुठेतरी सर्वांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र अनेक जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्याकडून सध्या नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते। ही नाराजी जास्त काळ टिकणार नाहीये। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कुठेतरी याचा विस्फोट होईल आणि अनेक आमदार जे आहेत ते पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हे सरकार बनलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये जर हे सरकार कोसळलं तर आश्चर्य वाटायला नको। त्यामुळे तुम्ही आता या मध्यावधी आगामी काळात ज्या निवडणुका लागतील आणि त्यासाठी तयार राहा, अशा पद्धतीचा संदेश आज शरद पवारांना सर्व आपल्या आमदारांना दिल्याचं पाहायला मिळतंय। वृषाली, धन्यवाद निलेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शरद पवारांनी आदेश नेमके काय दिलेले आहेत, आमदारांना काय म्हणालेले आहेत ते पाहूया। तर शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही। शिंदे सरकार 5 ते 6 महिने टिकेल असं म्हटलेलं आहे शरद पवार यांनी। सर्व आमदारांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहा। विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वेळ द्या असं विधान केलेलं आहे शरद पवार यांनी। शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज ही मोठी आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल। त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।